हाई हलो फ्रेंड्स, वेलकम टू मंजुनाथ टेक्निकल चैनल। सो फ्रेंड्स, भाड़ दिवसद तुम नम व्यूवर्स एलेक्ट्रॉनिक्स वीडियो याकेबू ना एलेक्ट्रिकल एलेक्ट्रॉनिक्स आलमोस्ट आल रीतिया वीडियोसूती बट ऐनप अरे ना जास्ति एलेक्ट्रिकल अप्लिकेशन्स ना जास्त वर्क एलेक्ट्रिकल आलमोस्ट आल यार सारी एलेक्ट्रॉनिक्स। सो फ्रेंड्स, तुम जन क ब्रिज रेक्टिफायर मोदी यहाँ रीति तुम जन हिंदी वीडियो मैं कन्डदेल वीडियो अंतु इवतु ना निगे ब्रिज रेक्टिफायर मोदी यहाँ रीति अंतु वीडियोदेल ना निगे तल्सकोड़ी। सो तुम जन फ्रेंड्स सब्सक्राइब नोड़ता तुम जन फ्रेंड्स वीडियोन एंडिंगू नो आगे निम्हे वीडियो ऐन गोत कंप्लीटी यहाँ रीति सर्क्यूट बिल्कुलोंबू तुम जन ऐनमार अर्धमर्ध वीडियो नोड़ता कमेंट फाइनल वर्गू वीडियो नोड़ी कंप्लीटी वीडियोन नोड़ी ऐन डाउट्स कमेंटल हाकि इवती वीडियोन स्टार्टी बनी फ्रेंड्स। सो फ्रेंड्स, निम्हे मोदी निम्हे ब्रिज रेक्टिफायर मेरे रीतियां पी सी बी बोर्ड बेगते नहीं ये सैज़ली कटमी निम्ह रीति ईजी आगो आ सैज़ली कटमक्रे वो। सो फ्रेंड्स, इली नान कैपासिटर तक सो नन के मिनिमम 10 वोल्ट ओरगडे माडोदिदे अदक्कोस्कर नान 16 वोल्ट 47 UF कैपासिटर तक। सो निम्म वोल्टेज तक नहीं तकबूद निम्हे नानी फ्रेंड्स नानू 47 UF तकोद्रीन कैपासिटर नान कैपासिटर वैल्यू तक नानी डायोडन तक 4 एंपियर डायोड फ्रेंड्स नन के 3 एंपियर सर्क्यूट मोदे बट नान 1 एंपियर रेटिंग हेच्चु कमी अंतु तक। सो नहीं एक्साक्ट बेंद्रे एक्साक्ट मोबाइल फ्रेंड्स ना योग इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्सली एक्साक्ट इोकिंता स्वल्प कैपासिटी जास्ती अदर नानी 4 डायोडन तक। सो निगे असेंबल यहाँ रीति अंत तोर्तन फ्रेंड्स। सो नानु रेक्टिफायर स्टार्टी सो फ्रेंड्स नहीं नोड़ता नानदे डायोडन हाकी। सो फ्रेंड्स नान रीतिया सेम आगे निम्हे डायरेक्शन। सो नोड़ता फ्रेंड्स इवेरू डायोडन फेस इवेरू फेसू इक्वलेंट आगे इवेरू फेस इवेरू फेस आपोजिट आगे रीतिया डायोडन कनेक्शन मोबाइल फ्रेंड्स इत हाकद नंतर कैपेसिटर हाकु फ्रेंड्स इली कैपेसिटर हाँ क्लियर नोड़ हाकु फ्रेंड्स यहाँ रीतियाप अंतर्रे न्यूट्रल मत फेस हाकु इली नोड़ फ्रेंड्स नान हाकि मेथडल डायोडन बरतक इनपुट इतने प्लस पॉइंट इतने न्यूट्रल पॉइंट इतने नमें कैपेसिटरली डीसी कैपेसिटर फ्रेंड्स कैपेसिटर नोड़ताबून न्यूट्रल टर्मिनल पॉइंट एड्स कहता। सो यह कड़े फेस पॉइंट। सो इे रीति नानी हाकती फ्रेंड्स। सो यह टर्मिनल टर्मिनल एंडे हाकबेक ना। सो यह रीति क्लियर हाकबे फ्रेंड्स नानी हाकल यह रीति कूड्सकोबू कूड्सको नर बैकली रीति आगे फ्रेंड्स कंप्लीटी रीति नान आवे एरू टर्मिनल नान जॉइंट मे। सो इे रीति टाइटी एरू सैडल फेस फेस न्यूट्रल न्यूट्रल कैपेसिटर हाकि रीति जॉइंट मे। सो जॉइंट आदमे रीति कानसते फ्रेंड्स निम्हे सिंपल फ्रेंड्स रीति नहीं आरामबू ब्रिज रेक्टिफायर और रीति तौंदीर। सो फ्रेंड्स इेन उड़ी टर्मिनल नानी कटमी साल्डर मोदी यहाँ रीति अंत तोर्तनी फ्रेंड्स नानी टर्मिनल कटमती। सो फ्रेंड्स इली नान टर्मिनल कटमकी नहीं नोड़ताबू निम्बी रीतिया कानसते फ्रेंड्स टर्मिनल कटमकमे नाकु सैडल टर्मिनल कटमकी इनमें साल्डर मीन फ्रेंड्स फस्टू एल टर्मिनल नान साल्डर मोती आमेल के निम्हे वैरींग यहाँ रीति टी तोर्तनी फ्रेंड्स सिंपल हेल्ती फ्रेंड्स निम्हे वैरींग यहाँ रीति मोदीबू कैपेसिटर ऐन कैपेसिटर कड़े एरू टर्मिनल बरतल यहरू टर्मिनल बरतको डीसी आउटपुट नहीं एसी टर्मिनल ये अंतर यह डायोडन इलिंद टर्मिनल यह कड़े इवेरू पॉइंट्स एरू पॉइंट टर्मिनल। सो इवेरू कड़े डायोडे एसी इनपुटन को डायोडू डीसी आउटपुट इवेरू टर्मिनल बरते नान साल्डर मे वैरींग हाकि तोर्तनी फ्रेंड्स। फ्रेंड्स नानी है फ्रेंड्स नानी ब्रिज रेक्टिफायर सर्क्यूटन रेडी नोड़ता फ्रेंड्स साल्डर नाम कूड़ा नान कंप्लीटी। सो इली नन के एसी इनपुट
ನನಗೆ ಡಿ ಸಿ ಔಟ್ಪುಟ್ ಈ ಕಡೆ ಇದೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು. ಈ ಕೆಪಾಸಿಟರ್ನ ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎರಡು ಟರ್ಮಿನಲ್ಗೆ ನಾನು ಡಿ ಸಿ ಔಟ್ಪುಟ್ನ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಕೆಪಾಸಿಟರ್ನ ಬಿಟ್ಟು ಮಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎರಡು ಟರ್ಮಿನಲ್ಗೆ ಎ ಸಿ ಔಟ್ಪುಟ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ಏನು ಎ ಸಿ ಔಟ್ಪುಟ್ ಕೊಡ್ತಿರಲ್ಲ ಅದು ಫೇಸ್ ನ್ಯೂಟ್ರಲ್ ಚೇಂಜಸ್ ಆದರೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ಬಟ್ ಡಿ ಸಿ ಒಳಗಡೆ ವೇರಿಯೇಷನ್ ಆಗಬಾರ್ದು. ಡಿ ಸಿ ಒಳಗಡೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿರ್ಬೇಕು ನಿಮಗೆ ಫೇಸ್ ನ್ಯೂಟ್ರಲ್ಲು. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಮಾಡೋದು. ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಾನು ಇನ್ನೂ ಒಂದು ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಆಟೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮರ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. 220 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಎ ಸಿ ಟು 13-15 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಎ ಸಿ ವೋಲ್ಟೇಜ್ನ ಸ್ಟೆಪ್ ಡೌನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ನಾನು ಈ ರೀತಿ ಒಂದು ಮಾಡಿಫಿಕೇಶನ್ನ ಡೆಮೋನ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ನಾನು ಈ ಡೆಮೋ ಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಈಗ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಫೇಸ್ ನ್ಯೂಟ್ರಲ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಈಗ ನಾನು ಈಗ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ನ ಆನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಪ್ಲಗ್ ಹಾಕ್ತೀನಿ ಇದ್ರದ್ದು. ಸೊ ಈಗ ನಾನು ಪ್ಲಗ್ ಹಾಕಿದ್ಮೇಲೆ ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ವೋಲ್ಟೇಜ್ನ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ನಿಮಗೆ ಎಷ್ಟಿದೆ ಈ ಟರ್ಮಿನಲ್ಲಿ ವೋಲ್ಟೇಜ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಇಲ್ಲಿ ಮಲ್ಟಿಮೀಟ್ರ್ ಇದೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ನಾನು ಮಲ್ಟಿಮೀಟ್ರನ್ನ ಎ ಸಿ 20 ವೋಲ್ಟ್ಸ್ಗೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನೋಡ್ತಾರೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇಲ್ಲಿ 17.75 ತೋರಿಸಿದೆ, ಅಂದರೆ 18 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಇದೆ ನಮಗೆ. 18 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಎ ಸಿ ಸಪ್ಲೈ ಇದೆ. ಸೊ ಈಗ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಡಿ ಸಿಗೆ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಈಗ ನಾನು ಸರ್ಕ್ಯೂಟ್ನ ಆಲ್ರೆಡಿ ಆನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಆನಲ್ಲಿದೆ, ನಿಮ್ಗೆ ಹ್ಯಾಕ್ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಈಗ. ಈಗ ನನಗೆ ಇದು ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ರೆಡಿಯಾಗಿದೆ. ಸೊ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮಗೆ ಇದು ನೀವು ಮಾಡಿರೋದು ಬ್ರಿಜ್ ರೆಕ್ಟಿಫೈಯರ್ ಕರೆಕ್ಟಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಈ ಕೆಪಾಸಿಟರ್ ಈಟ್ ಆಗಬಾರ್ದು ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಮುಟ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಕ್ಲಿಯರಾಗಿ, ಯಾವುದೇ ರೀತಿ ಈಟಿಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಹಾಗೆ ಇದು 12 ವೋಲ್ಟ್ನ ನೀವು ಆರಾಮಾಗಿ ಮುಟ್ಬೋದು ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಯಾವುದೇ ರೀತಿ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಸೊ ಈಗ ನಾನು ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಎಲ್ ಇ ಡಿನ ಬ್ಲಿಂಕ್ ಮಾಡಿ ನಾನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ನಾನು 12 ವೋಲ್ಟ್ ಒಂದು ಎಲ್ ಇ ಡಿ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಇದಕ್ಕೆ ಅಟ್ಯಾಚ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ನಾನು ನಿಮಗೆ ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು ಎಲ್ ಇ ಡಿ ಎರಡು ವೈರ್ನ ಇದಕ್ಕೆ ಟಚ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ನೋಡ್ತಾ ಇರಲಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಎಲ್ ಇ ಡಿ ಬ್ಲಿಂಕ್ ಆಗ್ತಿದೆ ನಮಗೆ ಈಸಿಯಾಗಿ. ಸೊ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಮಗೆ ಆರಾಮ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಬ್ರಿಜ್ ರೆಕ್ಟಿಫೈರು ರೆಡಿಯಾಗಿದೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಈ ರೀತಿ ನೀವು ಸಿಂಪಲ್ಲಾಗಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬ್ರಿಜ್ ರೆಕ್ಟಿಫೈರ್ನ ಮಾಡ್ಕೋಬೋದು. ಸೊ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮ್ಮ ವೀಡಿಯೋನ ನೋಡಿದ್ದಕ್ಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಈ ಒಂದು ವೀಡಿಯೋನ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಯಾರೇನ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ನೋಡಿಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಬೆಲ್ ಐಕನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಒಂದು ಲೈಕ್ನ ಮಾಡಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಈ ಒಂದು ವೀಡಿಯೋನ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್.